नमस्कार, मी विजय पाले, डीएड बेरोजगार संघर्ष समितीचा अध्यक्ष या ठिकाणी आपलं मत मांडतो। तर गेली 10 वर्ष या ठिकाणी भरती प्रक्रिया झाली नाही, त्यामुळे आज जी भरती प्रक्रिया न झाल्यामुळे आज स्थानिकांवर एक मोठी कुराळ कोसळली आहे आणि त्यांनी पुढे भविष्यात करावं काय। ही पदवी प्राप्त केलेली आहे पण आज भविष्यात 2 परीक्षा त्यांच्यावर लागलेल्या आहेत, एक टीईटी परीक्षा आणि टेट परीक्षा। आता ही जी पदवी प्राप्त केलेली आहे डीएड पदवी का, ही शासनमान्य पुणे बोर्डाची असून जर ह्या 2 परीक्षा झाल्या तर हा घाट का, हा आम्हाला शासनाला प्रश्न आहे। दुसरी गोष्ट आज जी भरती प्रक्रिया आहे ती विभागीय पातळीवर सन्माननीय केसरकर साहेबांनी सांगितलं आहे, पण आम्ही ती म्हणतो की स्वतंत्र कोकण पद्धतीने या ठिकाणी राबवून जिल्हा स्तर प्रत्येक जिल्हा स्तर स्थानिकांना प्राधान्य देऊन त्या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवावी। दुसरी गोष्ट, आज 366 शिक्षक परत जिल्ह्यात परत जाणार आहेत, म्हणजे या जिल्ह्यात नोकरी करून परत जिल्ह्यात जात आहेत, मग त्यांच्या जागेवर परत आता शिक्षक तिथूनच येणार आहेत। त्यामुळे आम्ही काय म्हणतो की या परिस्थितीत स्थानिकांना प्राधान्य देऊन इथल्या जागा आहे त्याच परिस्थितीत गेली 10 वर्ष भरती प्रक्रिया न झाल्यामुळे आहे त्या परिस्थितीत डीएड पदविकेच्या आधारेच भरती करून स्थानिकांना सामावून घ्यावे, हे एवढंच आमचं मत आहे। वेळोवेळी तुम्ही या संदर्भात आंदोलन करताय, उपोषण करताय, पण नेमका तुमच्याकडे प्रशासन कुठेतरी दुर्लक्ष केल्याचं बोललं जाते। जर समजा याच्यामधून तुम्हाला जर निर्णय काहीच मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? खरोखर दुर्लक्ष होतंय असं आम्हाला वाटतंय, पण याच्यात पुढची भूमिका आमची अशी असेल की जे आज आमची डीएड बेरोजगार संघटना आहे त्या संघटनेला पाठीशी उभ्या करून, राज्यात जेवढे संघटना आहेत त्यांना पाठीशी उभ्या करून आम्ही बेमुदत आंदोलन करण्याचा त्या ठिकाणी इशारा करतोय। त्याचप्रमाणे जर आम्हाला त्या ठिकाणी जर भरती प्रक्रिया सामावून जर नाही घेतलं तर शासनाला आम्ही ज्या पदवी प्राप्त केल्या आहेत त्या शासनाला सगळं सुपूर्द करणार आहोत। त्याचबरोबर सांगतो की आमचे जे आता जे मतदान लागणार आहे त्या मतदानावर आम्ही पूर्ण आमच्या सकट आम्ही पूर्ण कुटुंबासकट त्यावर बहिष्कार टाकणार आहोत। शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, परंतु त्यांच्याकडूनही तुम्हाला काही निर्णय मिळतोय की नाही, काय अपेक्षा आहे तुमच्या त्यांच्याकडून? नाही, आम्ही त्यांच्याबरोबर बोललो, त्या दिवशी आम्ही त्यांची भेट घेतली आणि त्या भेटीत ते बोलले की निवृत्त शिक्षकांचा प्रश्न होता, तर साहेब बोलले की आम्ही म्हटलं की साहेबांना की साहेब आता निवृत्त शिक्षकांना का घेताय, कारण आता त्यांची तसं म्हणजे निवृत्त झाल्यानंतर शिक्षण देण्याचं तसं हे नाही, पण आम्ही काय म्हणतो त्या जागेवर त्या ठिकाणी जिल्ह्याच्या स्थानिकांना जर बेरोजगारांना जर न्याय दिला तर खरोखरच एक चांगलं काम तुमच्या हातून घडणार आहे, त्यामुळे तुम्हीच पालक आहात, तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता, हा विषय आम्ही त्यांच्यासमोर मांडतो। नमस्कार, आमची मुख्य मागणी अशी आहे की जी टीईटीची परीक्षेत वारंवार होणारे गैरप्रकार, त्या पेपरमध्ये निघणाऱ्या चुका, राजकीय प्रशासकीय हस्तक्षेप आणि जो काय एवढा मोठा घोटाळा उघड झाला आहे त्यामुळे त्या परीक्षेची आम्हाला कुठला त्या परीक्षेवर विश्वास राहिला नाही, किंवा जे पात्र ठरलेले आहेत त्यांच्यावर पण संशय आहे। तर त्यामुळे आता तुर्त जी घाईघाईने भरती आता घेतली जाते त्याच्यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की जे सरसकट डीएड बेरोजगार 10 वर्षापासून प्रतीक्षेत आहे त्यांना सरसकट अभियोग्यता चाचणीत बसण्याची परवानगी मिळावी। जे कोण मेरिटवर सेवेमध्ये येतील त्यांना 5 वर्षाची मुदत द्या तुम्ही टीईटी परीक्षा पात्र होण्यासाठी, जेणेकरून सगळ्यांना जे कोण वंचित राहतील त्यांना संधी मिळेल आणि कोणावर अन्याय होणार नाही अशी गोष्ट होणार नाही, आणि परीक्षा पूर्णपणे पारदर्शक व्हावी, जेणेकरून मुलांचं एवढ्या वर्ष वाट बघून जे काय भवितव्यपणाला लागलं आहे ते कुठेतरी मार्गी लागेल। 3 वर्ष डीएड करतो आणि ही शासनाद्वारे टीईटी ही पात्रता परीक्षा लावली जाते, मग इतर MBBS वेगवेगळ्या परीक्षा असतात त्यामुळे त्यांना ती अगोदर लावली जाते आणि आम्ही डीएड करून म्हणजे अध्यापक पदविका हा शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून नंतर परीक्षा का द्यायची, ही परीक्षा तुम्ही अगोदर का घेऊ शकत नाही, मग आम्ही म्हणजे आमचं कुठलं दुसरं क्षेत्र असेल ना तर ते निवडू शकतो ना, आम्हाला अनेक ठिकाणी जाण्याच्या संधी असतात, तुम्ही आम्हाला मेरिटमधून निवडून घेता, ते मार्किंग बघतात, त्याच्यानंतर आम्हाला सांगतात की थेरीमध्ये पण तुम्ही म्हणजे थेरीचे मार्क्स घेणार, थेरीचा विचार करता, ते झालं की त्याच्यानंतर आंतरवासिता तो GR आला की तो पुन्हा तुम्ही हे करता, असं करून म्हणजे आम्ही किती म्हणून परीक्षा द्यायच्या। त्याच्यानंतर आमचं हे एज पण आता एज बार होत आहे त्यामुळे आम्हाला आता एकच वर्ष आहे पुढे, मग त्याच्यामध्ये जर आता ही तुम्ही डेट घेतली त्याच्यामध्ये काहीतरी असा बोगस प्रकार आढळला तर आम्ही मग काय करायचं, तुम्ही काय म्हणा पुन्हा 5 वर्ष थांबा, पुन्हा आम्ही TET लावतो आणि तुम्हाला हे देतो, मग आमच्या या म्हणजे DED अभ्यासक्रमाचा काय उपयोग होणार, आम्ही एवढी 10 वर्ष म्हणजे पदविका घेतली आहे ही पदविका, मग ती आम्ही काय करायची,